प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही दीपाली सय्यद यांच्याविषयी माननीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालाताई साकणकर यांच्याकडे त्यांच्याविषयी कंप्लेंट देण्यासाठी गेलो होतो, परंतु त्या कुठेतरी नैनितालच्या दौऱ्यावरती गेल्यात असं सांगण्यात आलं, त्यामुळे त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही। त्याचप्रमाणे आज आम्ही माननीय मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री ह्यांच्याकडे सुद्धा आम्ही कंप्लेंट नोंदवलेली आहे, त्यांना ट्विटरद्वारे आणि फेसबुकद्वारे आणि मेलद्वारे त्यांच्यापर्यंत कंप्लेंट नोंदवली आहे। कारण माननीय पंतप्रधानजी नरेंद्रभाई मोदीजी ह्यांच्याविषयी अपशब्द काढणं हे किती चुकीचं आहे, आणि हे अपशब्द काढणं म्हणजे एक समाजामध्ये अशा पद्धतीची असं उठवणं, ह्यामुळे आंदोलनात्मक सुद्धा आज आम्ही कार्यकर्त्यांना थांबवलेत, काय त्यांच्यावरती ॲक्शन घेत आहेत, FIR नोंदवलेली आहे नवी मुंबई येथे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि महिला मोर्चा जाऊन FIR त्यांच्यावरती नोंदवलेली आहे की त्यांना अटक करण्यात यावी म्हणून। त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहून टाकलंय की हीच तुमची भाषा आहे का, हीच तुमची संस्कृती आहे का? ह्या देशाचं उच्चस्तरीय पद माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आहेत, जगभरामध्ये त्यांना मान मिळाला जातो, आणि एका एक महिला मेकअप करून फक्त त्या स्क्रीनच्या समोर उभं राहणं एवढंच माहिती आहे तिला, तिने स्वतःची तिने जे फेसबुकला आणि ट्विटरला टाकलेलं आहे मोदीजींविषयी ते काढायला तुझ्याकडे माणसं सुद्धा नव्हती, तिच्याकडे तिने स्वतःच्या हाताने सेल्फी करून असं टाकलेलं आहे। म्हणजे प्रसिद्धीसाठी आपण काही करायचं का? आमची मागणी आहे की तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कारण हे होणं गरजेचं आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही हे चालू देणार नाही। जर मुख्यमंत्र्यांनी आणि पोलिसांनी तिच्यावरती कारवाई नाही केली तर शेवटचा पर्याय म्हणून शिवसेना भवनावरती महिला मोर्चा हा आंदोलनात्मक उतरेल, कारण देशाच्या उच्च पदाच्या व्यक्तींविषयी असं बोलणं कितपत योग्य आहे, ही बदनामीकारक आहे, ह्यामुळे आंदोलन उभं होऊ शकतं, सर्व स्थिती बिघडू शकते, त्यामुळे ह्याची नोंद मी गेले कित्येक दिवस झाले पाहते, छोट्या छोट्या गोष्टींनी येऊन आपलं दाखवायचं। प्रसिद्धीसाठी तुम्ही काही करता का? चांगलं काम करून दाखवा ना, ते काम तुमच्याने तर होत नाही, फक्त प्रसिद्धीसाठी आपण म्हणतो। त्यांना माहीत आहे पंतप्रधान मोदींविषयी बोललं तर लगेच ह्याच्याविषयी उचललं जाईल, परंतु ह्याच्यानंतर जर त्या बाईनी आमच्या मोदीजींविषयीच काय आमचे कुठल्या नेत्यांविषयी बोललं तर तिला घरात घुसून तिला आम्ही बदडून काढू, ही तिला आता ही सूचना करत आहोत आम्ही, आणि ह्याच्यावरती आम्ही गप्प बसणार नाही आहोत, आम्ही पाहणार आहोत पोलीस स्टेशनला जी FIR नोंदवली आहे ती त्याच्यावरती काय कारवाई होते, आणि महाराष्ट्रातल्या पूर्ण महिला मोर्चाला मी सांगितलेलं आहे की आपापल्या ठिकाणी FIR नोंदवा। FIR नोंदवायला गेल्यानंतर पोलीस यंत्रणा काय करते, पत्र घेते, सांगते आम्ही विचारविनिमय करून सांगू। कसला विचारविनिमय? ह्याच्यापूर्वी विचारविनिमय केला का तुम्ही? ह्याच्यापूर्वी ज्यांना ज्यांना अटक झाली त्यांच्याविषयी विचारविनिमय केला का? विरोधक म्हणून अशा पद्धतीने पोलीस सुद्धा सहकार्य करत नाहीत। ऑनलाईन सगळीकडे आम्ही आता कंप्लेंट नोंदवायला सुरुवात करू जर पोलिसांनी घेतली नाही तर, त्यामुळे ही भूमिका महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाची असेल, बरोबर आहे तुमचं? कारण मोदीजींनी जी 8 वर्ष हे पंतप्रधानपदी असताना खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय, ते जनतेसमोर गेलेलं आहे, ते जनतेसमोर गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीला उचलला जातं की भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान मोदीजींनी खूप चांगलं काम जनतेसाठी केलंय, महिलांसाठी मी आवर्जून सांगेन की खूप चांगलं काम केलेलं आहे, तेव्हा कुठेतरी खुसपट काढायचं काम हे शिवसेनेचे लोक करत आहेत। नवी मुंबईला केलेलं आहे, त्याची प्रतही तुम्हाला मी देते, नवी मुंबईला केलेलं आहे, त्याची प्रत काढली ती तुम्हाला सगळ्यांना। हा, मुंबईमध्ये नोंदवायला ओसीवरा इकडे आमच्या भगिनी रिधा रशीद आणि दिव्या ढोले ह्या त्यांच्या महिला मोर्चासमवेत गेल्या होत्या, परंतु त्यांनी जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पत्र घेतलं, त्यांनी FIR नोंदवायला सुरुवात पण केली होती, परंतु त्यांचे अधिकारी आले आणि त्यांनी सांगितल्यानंतर की थांबा जरा, आम्ही ह्याच्याविषयी विचारविनिमय करतो आणि मग नोंदवू, त्यामुळे नोंदवली गेली नाही, त्यांनी घेतली नाही, फक्त पत्र घेतलं, परंतु तिथेही आम्ही ऑनलाईन करू
नाही नोंदवलं तर गोंधळ घालून आम्ही तिथे नोंदवायला लावू, कारण त्या तिथे राहतात, त्यामुळे तिथेच आमचं म्हणणं होतं की तिथे नोंदवली गेली पाहिजे. आता हे विचारच आम्ही सोडला की त्या तिथे राहतात म्हणून झालं पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला मोर्चा सगळीकडे नोंदवणार आहे. ऑफकोर्स तसंच दिसते. केतकी चितळेनी फक्त कोणाचं तरी कविता, म्हणजे त्या मुलीनी स्वतः कविता रचलीच नाही, कोणाची तरी कविता घेतली आणि फेसबुकला टाकली, तर तिला नको नको केलं. आणि ज्या वेळेला आत्ता पंतप्रधान मोदींविषयी असं बोललं जातं तर पोलीस यंत्रणा FIR नोंदवायला काचकूच करते. आता जी FIR नोंदवलेली आहे आमच्या नवी मुंबईच्या महिलांनी आणि मंडल अध्यक्षांनी, IPS सेक्शन 153 अ, शत्रुत्वाच्या भावनेतून द्वेष भावनेतून बोलून किंवा लिखित स्वरूपात भाष्य करणे, ते त्यांनी केलेलं आहे. IPC 500 एखाद्या व्यक्तीविषयी बदनामी करणे, ह्याला तर 2 वर्षाची शिक्षा आहे, त्यांनी आतच टाकावं तिला. IPS सेक्शन 501 अब्रू नुकसानीकारक साहित्य अद्भुत असलेल्या भाष्य, तसंच IPS 504 शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणून बुजून अपमान केलेला आहे, हे सेक्शन त्यांच्यावरती लावलेले आहेत आणि हे सर्व ठिकाणी आम्ही लावायला लावू. तुमच्या समोरच आहे काय कारण आहे ते, की ह्या माध्यमातनं समोर येऊन आपल्याला ह्याच्यातनं काहीतरी मिळवावं, हेच उद्देश आहे. अहो चांगलं काम करा ना, देतील ना, शिवसेनेची लोकं पण देतील तुम्हाला, आणि दुसरी कोणी उचल तर असं वाटत नाही आहे. पण ह्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने आपल्या उच्चस्तरीय माननीय नरेंद्रभाई मोदींविषयी आपण अपशब्द काढता, ही काय संस्कृती आहे? जी संस्कृती संस्कृती म्हणता शिवसैनिक, काय संस्कृती आहे ही? तुम्ही ही भाषा चांगली नाही आहे. त्याच्यासाठी टुकू टुकू करून काय 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 बोलत असते. आता बोलच म्हणा, नाही घरात घुसून मारलं तर बघ, इशारा आहे आमचा हा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.